कल्पितमासनं हिमजले स्नानञ्च दिव्यांबरं नाना रत्न विभूषितं मृगमदामोदाग्रतं चंदनं जाति चंपक बिल्व पत्र रचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवं दयानिधे पशुपते रत्कल्पितं गृहदारं ओम नमः शिवाय। सौवर्णे मणिखंड रत्न रचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पंचविद्यं पयोदधीतं ब्रह्माफलं पानकम् शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभोऽस्मि। नमः शिवाय। छत्रं चामरयोर्युगं निजरकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकलागितं च दृश्यं तथा साष्टाङ्गप्रणतिस्तुतिर्भविधा होतः समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजाग्रहणं। नमः शिवाय। आत्मा त्वं गिरिजां मतिं सहचरां प्राणां शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारापद्यो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वागिरा यत्कर्म करोमि तदखिलं शम्भो तवाधारणम्। ॐ नमः शिवाय। करचरणकृतं वा क्वायजं कर्मजं वा श्रवणमेजं वा मानसं वापराधं हीतमुवीतं वा सर्वमेत् स्वस्व। जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो हर 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 महादेव। जय देव महाराजा बारा गावचा बारा राठीचा बारा वैवाटीचा महाराजा। सानाबाद प्रमाणे कुणकेश्वराच्या दर्शनाक आम्ही सगळे कोकणशाही ह्या न्यूज चॅनलची टीम है इल्ली लिया महाराजा। कोकणशाहीने एक आगळो वेगळो असो प्रकल्प करूचा ठरवलेला महाराजा, आणि ता म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा दर्शन पश्चिम महाराष्ट्र असात विदर्भ असात मराठवाडा असात खानदेश असात त्या लोकांसहित सगळ्या मराठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांका नव्हे देशातल्या नाही तर जगातल्या सगळ्या लोकांका आमच्या वेब चॅनलच्या माध्यमातून आमचो शाही सफर म्हणजे सफर कोकणच्या सौंदर्याची हो कार्यक्रम करूचो ठरवलो ना महाराजा। त्याची सुरुवात तुका श्रीफळ बिल्वपत्र आणि पांढरी शुभ्र फुला घालून करतो महाराजा। त्यामुळे आमच्या ह्या न्यूज चॅनलला जास्तीत जास्त TRP मिळाले जास्तीत जास्त लाईक्स मिळाले जास्तीत जास्त सबस्क्राईब करूची सगळ्यांका बुद्धी दी महाराजा। जर समजा कोण उभं तर आडवं कर आडवं तर उभं कर वडाची साल पिंपळाक लाव पिंपळाची साल वडाक लाव त्याची दा त्याच्या घशात घाल रे महाराजा। अंधार मेळाचा बारा पाचाचा गणित एक कर एकाचे 21 कर पाचाचे 25 कर असलेल्या नसलेल्या सगळ्या लोकांका सुखीठे आणि कोरोना नावाची ही जी काय महामारी इलेली आहे ती लवकरात लवकर संपूर्ण जगातसून नाहीसी करून सगळ्या रसिक प्रेक्षकांका सगळ्या चॅनलवाल्यांका सगळ्या टेक्निशियन लोकांका हसत खेळत परत काम करून आमचा शाही सफर नावाचा जो कार्यक्रम हा हो संपूर्ण जगात फेमस करून त्याची पताका जोरात फडकव रे महाराजा। फार पुरातन असलेला असा आमचा ह्या कुणकेश्वर मंदिर असंख्य भाविक भक्तिभावान ह्याचा दर्शन घेऊ घेतात। महाशिवरात्र म्हणजे आमच्यासाठी पर्वणीचो कोकण अक्षरशः भाविकांनी भरून जातं। भाविकांचा महासागर येतो आणि दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे बघा कुणकेश्वर मंदिर
हे महासागराच्या बाजूलाच वसले. नमस्कार मंडळी, शाही सफर मध्ये फिरता फिरता मी आलो कुणकेश्वरच्या या गुहेजवळ. त्याच्या आतमध्ये एक विवर, त्या विवर मध्ये एका श्वानाला त्याच्या गळ्यात कुणकेश्वर असा पट्टा लिहून तिथून सोडण्यात आलं. 8 दिवसानंतर तो विमलेश्वर परिसरामध्ये आढळला अशी एक आख्यायिका आहे. नक्षीकाम म्हणजे नयनरम्य देखावे सुद्धा जिथे थकतील आणि डोळे दिपतील इतकं सुंदर आणि अशी खूप मोठी मोठी मंदिरं ही फक्त आमच्या कोकणातच पाहायला मिळतात. नाही म्हणजे कसा, मी कोकणातलं आहे, मी कोकणी माणूस आहे, ह्याचा माझा अभिमान असाच, पण आमच्या ह्या कोकणाच्या खऱ्या सौंदर्याची खाण म्हणजे ही आमची सगळी मोठमोठी शाही मंदिरं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठे आहे, तर मी देवगडमधल्या मिठभाव या गावात आहे आणि तुम्ही जे हे बघताय, तुमचे डोळे दिपवणारं सौंदर्य, ते आहे आमच्या रामेश्वराचं मंदिर. आता कसा, रामेश्वराचं मंदिर समोर दिगंबर नाईक म्हणजे गाराणा घालूचं प्रश्न येतच ना. लगेच जात आहे आणि मी गाराणा घालतोय. आमचा कार्यक्रम तुम्ही बघत राहा, तुमचे काय समस्या असतील तर आमका सांगा, आम्ही गाराणा घालून ते दूर करू. कारण आमच्या कोकणात 33 कोटीपैकी 32 कोटी देव हैसरच. म्हणजे बघा ना, तुम्ही कांदळा गावाला गेलात तरी रामेश्वर आहे, तुम्ही मिठभावला आलात तरी रामेश्वर आहे, असे असंख्य ठिकाणी रामेश्वर आहे. तुम्ही आखेरीला गेलात तरी रामेश्वर आहे. पण प्रत्येक रामेश्वराची महती आणि प्रत्येक रामेश्वराचं महत्त्व, श्रद्धा ही खूप वेगळी आहे. आता मी जास्त वेळ बोलत बसत नाही, आपल्याला लगेच गाराणं घालायचं आहे. पण कसा, आतापर्यंत मी गाराणं घाली की ना, मग आता रामेश्वराकडे येलो तर ह्याच्या गुरुवांकात सांगा ना गाराणं घालू. या बाबा तो आज रामेश्वर रवनाथ गजमध्ये जाऊ रामेश्वर आज बाबा राज्य नागरी म्हणजे पूर्व चारवडा सत्ता पूर्व सत्ता एक घडो आज साहित्य आज लगा जी काय चांगलं आहे तुझ्याकडे चलं तुमच्याकडे चलं तुमच्याकडे शूटिंग करतो त्याप्रमाणे आज जे काय लगा लगा जो काय लगा जगत काय कोकण समोर चालू चालेल त्याप्रमाणे शूटिंग करतो तुझ्याकडे चलं त्याप्रमाणे जे काय शूटिंग जागले करतो त्या लगा जगत काय आल्या कारण काय यश प्राप्त होतं हे कसं त्याप्रमाणे कसं वेळ अडचण काय कोणता असतात काय अडचण काय अडचण काय जर असते जो आतमध्ये काट कुठे जाऊन त्याप्रमाणे काय यश प्राप्त होणार आहे त्याला जो आज जो काय चालू होता जगत काय काय जे काय चालू होतं जे काय कन्फ्यूज झालात ना, मी पण कन्फ्यूज झालो. बघा ना, म्हणजे नक्की काय खायचं तेच कळत नाही. कसं दिवसभर फिरायचं दमायचं, अशी कचकचीत भूक लागली होती. म्हटलं काहीतरी डाळ भात मिळलं तरी चलात. म्हणतात ना, आंधळ मागता एक देव देता दोन. पटकन माझ्या लक्षात दिला, म्हटलं तारा मुंबरी नाक्यावर जाऊया आणि सनिका हॉटेलमध्ये जेवूया. बघा ना,
जे सुरमय आहे, तिथे तिसरे आहेत, ते गोलमुआ, सोलकडी आणि कचकचीत तिरफळा घातलेली ही बांगड्याची कडी. काय खाव आणि काय नको अशी अवस्था होता, अशी तुमची पण होऊची असं वाटत असत ना, तर ताबडतोब देवगडच्या तारा मुमरी नाक्यावर या. खमंग आणि अस्सल मालवणी सनसणी जेवण खरं मिळत असतात आमच्यासाठी का हॉटेलमध्ये. आता तुमच्यावर बोलायला वेळ नाही, माझ्या पोटात आग पडली आहे. तुम्ही तुमचा बघा, मी जेवक सुरुवात करते. क्या बात है, अन्न देवता सुखी भव. मंडळी, आता आपण आलोय वाडा येथील श्री क्षेत्र विमलेश्वर या मंदिरामध्ये. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एका जांभा दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे, त्याचा गाभारा आहे आणि मध्यभागी शिवलिंग आहे. दुसरं म्हणजे हे पांडवकालीन असं मंदिर आहे. आणि अजून ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आजकाल वटवागळा बघूक पण मिळत नाही, पण या मंदिरामध्ये वटवागळांचा अक्षरशः सुळसुळाट आहे. खोटं वाटतंय या दाखव. पांडवकालीन मंदिर म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल आजूबाजूचा परिसर बघितल्यावर. हे बघा ना, इथे असं नाजूक असं एक नक्षीकाम केलेलं आहे या दगडावर, ह्याला विरगळ असं म्हणतात. बऱ्याच ठिकाणी हे बघायलाही मिळत असेल, पण आमच्या कोकणात ह्या मंदिरातलं हे वैशिष्ट्य आहे. मंडळी, मी तुम्हाला म्हणालो ना की एका जांभ्या दगडामुळे ही गुहा कोरलेली आहे, म्हणजे ह्याला गुहा शिल्प म्हणतात. म्हणजे अशी शिल्प आहेत, त्याच्यातलंच हे एक शिल्प, ते म्हणजे काळभैरव गुंफा. आता इथे आलोय तर काळभैरवचं दर्शन घ्यावंच लागेल ना. डोळ्यांचं पारणं फिटेल अशा ह्या सगळ्या दीपमाळा दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये याच मंदिराच्या दोन्ही बाजूला हे माऊत असलेले हत्ती आहेत, ते सुद्धा एकाच दगडात आहेत. आता हा बघितला, आपण पुढचा हत्ती बघू आणि विमलेश्वराचं दर्शन घेऊ. शंभो हर हर महादेव. कैलास राणा शिवचंद्र बोळी फणेंद्र माता बुगडी झळाली कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंडळी, आपण विमलेश्वराचं दर्शन घेतलं, पण विमलेश्वराचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे असं की आतापर्यंत जी शिवलिंग तुम्ही बघितली असतील ती जमीन सपाटी बरोबर अशी म्हणजे खाली असतात, पण हे एकमेव असं शिवलिंग आहे जे उंचावर आहे. आणि माझ्या बाजूला तुम्हाला असा किरकिर 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 असा आवाज येत असेल ना, ती ह्या मंदिरामध्ये असलेली असंख्य वटवागळं. दिवस रात्र या वटवागळांचा इथे संचार असतो, हेही या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. आता सगळं तुम्हाला दाखवलं, आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पण विश्रांती घेण्यासाठी सुद्धा नयनरम्य देखावा असणारं असं काहीतरी परिसर लागतो ना, आहे ना. आमच्या विमलेश्वराच्या बाजूला 365 दिवस म्हणजे वर्षाचे 12 महिने वाहणारा निर्मळ आणि गोड पाण्याचा झरा आहे. मी चाललोय, तुम्ही पण चला या. मी आता असं आहे कुणकेश्वरमध्ये, म्हणजे कुणकेश्वरच्या अस्मी हॉटेलमध्ये. कुणकेश्वर आपलं मंदिर आहे की नाही, थैसून साधारणपणे हाकेच्या अंतरावर, आणि इकडे तुम्ही गेलास तर देवगड शहर, थैसून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे अस्मी आलिशान उत्तम सुंदर अशा
वातावरणामध्ये आणि सुंदर अशा लोकेशनमध्ये असलेलं अस्मी हॉटेल आहे. आजूबाजूला निसर्ग आहे, इकडे संपूर्ण असा निळाशार समुद्र आहे. खाण्याची राहण्याची उत्तम सोय असलेलं असं हे अस्मी हॉटेल कुणकेश्वरमध्ये. कुणकेश्वर मंदिरापासून हाकेच्या अंतरावर, देवगडपासनं साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावर असेल. पण इतकी उत्तम व्यवस्था आहे ना, अस्सल मालवणी भोजन मिळतं, राहण्याची उत्तम व्यवस्था. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे तुम्ही ह्या रूमच्या गॅलरीमध्ये आलात सकाळीच की तुम्हाला उगवत्या सूर्याचं दर्शन मिळतं. आणि संध्याकाळ झाली की आपण या आलिशान बेडवरती असं शांतपणे बसायचं आणि मावळत्या दिनकराचं दर्शन घ्यायचं. तुम्हाला जर हे सुख उपभोगायचं असेल तर आमच्या अस्मी हॉटेलच्या नंबरवरती फोन करा आणि आत्ताच्या आत्ता तुमचा रूम बुक करा. कारण एवढे येतात ना पर्यटक, आपला रूम शिल्लकच ठेवलत नाही. मी जवळजवळ 4 महिने आधी बुकिंग केलं आहे तेव्हा माका 4 दिवसासाठी रूम मिळलो, माहिती आहे. अजिबात विसरू नको, कुणकेश्वर अस्मी हॉटेल. बघताय काय, चहा पितोय चहा. मंडळी जनरली कसं आहे, कुठलाही माणूस असू दे, दिवसभर आराम झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा तो उठतो ना तेव्हा फ्रेश होण्यासाठी त्याला लागतो 1 कप चहा. आणि इथे बघा ना, मी अस्मी हॉटेलमध्ये दिवसभर आराम करून आल्यानंतर म्हटलं सनसेट पाहूया, आणि सनसेट बघता बघता चहा पिण्याची गंमत काही यावरच. पण हा चहा कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला, नागपूरमध्ये जशी संत्री आहेत, नाशिकमध्ये जशी द्राक्ष आहेत, तसा अस्मी हॉटेलमध्ये अनंत नटराज चहा.